श्री स्वामी समत ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत्यम नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जय मुदे। आज दुसऱ्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायाच्या संदर्भात आपण थोडक्यात सार समजून घेणार आहे। मागील अध्यायाप्रमाणे ब्रह्मदेव आणि नारद यांचा संवाद शुक मुनी परीक्षित राजाला समजून सांगत होते आणि त्याप्रमाणे जे काही विवेचन जे दिलेलं आहे की परमेश्वराने वेगवेगळे प्रकारचे अवतार कसे या पृथ्वीवरील मानव कल्याणासाठी धारण केले त्या अवतारांचं थोडक्यात ह्या अध्यायामध्ये विवेचन दिलेले आहे। थोडक्यात प्रत्येक अवताराच्या संदर्भात वेगवेगळ्या मूळ 10 अवतारासहित इतर जे वेगवेगळे अवतार घेतले आणि भविष्यात जे अवतार कलियुगात होणार आहे त्याच्या संदर्भात सुद्धा या अध्यायात थोडक्यात विवेचन करण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर की त्रैलोक्यचे दुःख हरण करणारा तो हरी आणि हरी शरण हा महामंत्र याच्या संदर्भात सांगितलेला आहे। त्याचबरोबर सनत कुमाराजी चौब जे भागवत भक्त त्यांनी आत्मज्ञान कशा प्रकारे पुनर्जीवित केलं त्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे। धर्म नामक ऋषी आणि दक्षकन्या यांच्यापासून नरनारायणांची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि अजूनही ते हिमालयावर कशा प्रकारे तपश्चर्या करत आहे आणि ते तपश्चर्या करत असताना नरदकुमारांनी आदी चौग भगवत भक्तांनी कशा प्रकारे आत्मज्ञान पुनर्जीवित केलं आणि धर्म ऋषींच्या आणि दक्षकन्याच्या पासून नरनारायणांचा जन्म आणि त्यांनी हिमालयात दारुण कसं तप केलं आणि त्या तपात विघ्न आणण्यासाठी इंद्राने अप्सरा आणि मदनाला पाठवलं आणि ते पाठवल्या तपश्चर्यात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला पण नरनारायण विचलित नव्हता। त्यांनी उलट त्या अप्सरांपेक्षा अत्यंत सुंदर असे अप्सरा मांडीवर नुसते हात मारून त्यापासून निर्मिती करून उर्वशी नामक जी अप्सरा आहे त्यांनी ती निर्माण करून त्यांनाच भेट दिली आणि अशा प्रकारे नरनारायणच्या संदर्भात माहिती सांगितली। आणि त्याचबरोबर परमेश्वराचे जे वेगवेगळे अवतार या कलियुगामध्ये जे झालेले त्यासहित सुक मुनींना परीक्षित राजाने वेगवेगळ्या प्रकारचे 15 प्रश्न केले त्या 15 प्रश्नांचे उत्तर सुक मुनींनी दिले की परमेश्वराची प्राप्ती कशी करून घ्यायची कमी कालावधीत कशी प्राप्ती करून घ्यायची त्याचबरोबर तप म्हणजे काय असतं की मग त्यावर सुक मुनींनी खूप सुंदर पद्धतीने विवेचन दिलेले। तसं पाहिलं तर हा अध्यायाचा सार म्हटला तरी चालेल की तप म्हणजे केवळ शरीराला क्लेश न करता परमेश्वरासाठी स्वेच्छेने इंद्रियांवर ताबा ठेवून जे काही परमेश्वराचं ध्यान केलं जातं त्याला खऱ्या अर्थाने तप म्हणतात हे तर सुंदर पद्धतीने शुद्ध मुनींनी परीक्षित राजाला विवेचन केलेले आहे। अशा पद्धतीने ह्या द्वितीय स्कंदातील दुसऱ्या अध्यायाचं थोडक्यात सार विवेचन केलेलं आहे श्री स्वामी समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय तृतीय स्कंद प्रथम अध्याय या अध्यायाच्या सुरुवातीस भगवान सुख मुनींनी परीक्षित राजाला काही महाभारतातील काही प्रसंग सांगून विदुर कशा पद्धतीने महाभारतात युद्ध व्हायच्या आधी कौरवांकडून अपमानित होऊन कशा प्रकारे त्या राज्याचा सगळं त्याग करून निघून जातात आणि त्यानंतर काय काय घटना घडतात हे याचे महाभारतातील काही थोडक्यात इथं घटनांचं विवेचन केलेलं आहे। आणि विदुर अवधूत वेश धारण करून अनेक वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रात जाऊन शेवटी प्रभाग क्षेत्री तिथे येतात आणि तोपर्यंत महाभारतातलं युद्ध संपलेलं असतं आणि विदुर आणि उद्धवांची भेट होती आणि परस्पर ते एकमेकांना कुशल प्रश्न विचारतात आणि नंतर मग त्यावेळेस उद्धव त्यांना सांगतात की काय काय घटना घडली महाभारत झालं भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले आणि या सर्व घटना ऐकल्यानंतर विदुराचं मन अतिशय खिन्न होऊन जातं आणि मग त्यावेळेस त्यांना उद्धव आणि विदुर यांचा जो संवाद आहे खऱ्या अर्थाने त्या संवादाला सुद्धा या अध्यात प्रारंभ केलेला आहे। आणि भगवान श्रीकृष्णांचं जीवनचरित्र थोडक्यात या अध्यायामध्ये ते केलेलं आहे की त्या कशा पद्धतीने बाललीला त्यांनी लहानपणी केल्या त्याच्यानंतर कंसाला कसं मारलं त्याचबरोबर त्यांनी सर्व वेगवेगळे जे काही पराक्रम केले आहे त्या पराक्रमांच्या संदर्भात थोडक्यात विदुर आणि उद्धव हे त्या परमेश्वराच्या त्या
पराक्रमांचं गुणगान, त्यांचं चरित्र त्याचं स्मरण करतात. आणि त्यानंतर मग भगवान निषेधामाला गेल्यानंतर जे काही घटना घडतात की एक शापाचं निमित्त होऊन ती द्वारका पाण्यापाशी बुडली जाते. आणि हे सर्व झाल्यानंतर उद्धवाला भगवान श्रीकृष्ण कशा प्रकारे बोध करतात, या सृष्टीची निर्मिती बसून ती कशा कशा पद्धतीने ब्रह्मदेवाच्या माध्यमातून त्या भगवंतांनी सृष्टीची निर्मिती केली, कुठल्या प्रकारचे जे वेगवेगळ्या प्रकारचे सात लोक आहेत आणि ते सप्त लोक जे म्हणून प्रसिद्ध आहे ते कशा पद्धतीने कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांचं त्या संदर्भात माहिती मार्गदर्शन ते स्वतः भगवंत उद्धवाला मार्गदर्शन करतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे देवदेवता उद्धव त्यांना सांगतात की काय काय घटना घडली, महाभारत झालं, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. आणि या सर्व घटना ऐकल्यानंतर विदुराचं मन अतिशय खिन्न होऊन जातं. आणि मग त्यावेळेस त्यांना उद्धव आणि विदुर यांचा जो संवाद आहे खऱ्या अर्थाने त्या संवादाला सुद्धा या अध्यात प्रारंभ केलेला आहे. आणि त्यातील काही थोडक्यात तिथं घटनांचं विवेचन केलेलं आहे. आणि विदुर अवधूत वेश धारण करून अनेक वेगवेगळ्या तीर्थ क्षेत्रात जाऊन शेवटी प्रभात क्षेत्री तिथे येतात. आणि तोपर्यंत महाभारतातलं युद्ध संपलेलं असतं. आणि विदुर आणि उद्धवांची भेट होते आणि परस्पर ते एकमेकांना कुशल प्रश्न विचारतात. आणि नंतर मग त्यावेळेस उद्धव त्यांना सांगतात की काय काय घटना घडली, महाभारत झालं, भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. भगवान श्रीकृष्णांचं जीवन चरित्र थोडक्यात या अध्यायामध्ये हे केलेलं आहे की त्या कशा पद्धतीने बाललीला त्यांनी लहानपणी केल्या, त्याच्यानंतर कंसाला कसं मारलं, त्याचबरोबर अशा विविध प्रकारच्या सृष्टीच्या संदर्भात माहिती सांगताना त्याच्यामध्ये श्री मैत्रेय आणि विदुर यांचा सुद्धा संवादातून जगदुत्पत्तीच्या संदर्भात माहिती सांगितलेली आहे. आणि विराट पुरुषाच्या ज्या काही ब्रह्मादी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विभूती आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे राजवंश झाले, वेगवेगळे मन्वंतर झाले, वेगवेगळ्या प्रकारचे चार आश्रम, चार पुरुषार्थ याच्या संदर्भात थोडक्यात विवेचन या अध्यायात दिलेलं आहे. आणि सर्व प्रकारचे जे वेगवेगळ्या वनस्पती असो, वेगवेगळ्या प्रकारचे फळ धान्य औषधी वनस्पती कशा प्रकारे या सृष्टीत निर्माण झाल्या या मूळ भागवतात विस्तृत दिलेलं आहे. पण या अध्यायात थोडक्यामध्ये या सुलभ भागवतामध्ये सांगितलेलं आहे. आणि ब्रह्मदेवाने ब्रह्मदेवापासून वेगवेगळ्या प्रकारचे धर्म अधर्म देवदेवता राक्षस जे काही सृष्टीमध्ये सर्व जे काही प्रकारचे निर्माण झाले ते कशा पद्धतीने निर्माण झाले, त्याचप्रकारे मन्वंतरापासून ब्रह्म पहिला जो परार्ध ब्रह्मकल्प आणि आता जो दुसरा चालू आहे वराहकल्प, आपण संकल्प करताना वराहकल्पाचा जो उच्चार करतो तो आता तो कल्प चालू आहे. आणि ब्रह्मदेवाच्या पासूनच या सृष्टीच्या कुठले कुठले वेगवेगळे जे अंग तयार झालेले आहे त्या संदर्भात या अध्यायात थोडक्यात माहिती सांगितलेली आहे की ब्रह्मदेवापासून ते सात ब्रह्मदेवाचे जे पुत्र आहेत ते सात सप्तर्षी म्हणून जे प्रसिद्ध आहे त्यांचे सुद्धा नावं आणि त्या या सृष्टीच्या कार्यासाठी प्रत्येकाला ब्रह्मदेवाने वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे ती या अध्यायात थोडक्यात विवेचन केलेली आहे. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद अध्याय दुसरा. या अध्यायामध्ये सर्वप्रथम सांगण्यात आलेलं आहे की मनुपासून मानव प्रजा कशी निर्मिती झाली. आणि सर्वप्रथम आदितीच्या पोटी देव निर्माण झाले, दितीच्या पोटी दानव निर्माण झाले. आणि मनुराजाचं चरित्र त्याचबरोबर स्वयंभू मनू प्रजापती यांनी ब्रह्मदेवाची कशा प्रकारे स्तुती करून पृथ्वी निर्मितीसाठी पृथ्वीवर वेगवेगळ्या मानव निर्मितीसाठी कशा प्रकारे त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि त्या पृथ्वी रसातळाला गेलेली पाहून ब्रह्मदेव अतिशय चित्रकांत झाला. आणि मग दीर्घ उच्छ्वास घेत असताना ब्रह्मदेवाच्या नाकपुडीतून ते अंगठ्या एवढं वराह की जो प्रत्यक्ष भगवंताचा अवतार त्यांचा ते प्रगट झाले. आणि हळूहळू त्यांचा आकार वाढला. आणि ज्यावेळेस ते पृथ्वी त्याच्या सुळ्यांवर त्या दाढीवर बाहेर काढत असताना
हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य त्यांच्याशी युद्ध करण्यासाठी आला आणि त्या वराहाचं आणि हिरण्याक्षाचं युद्ध झालं. हा हिरण्याक्ष म्हणजे पूर्वजन्मीचा जो सनत कुमारांनी शापलेला जय विजयांमधला जय होता. आणि सनत कुमार ज्यावेळेस एकदा वैकुंठात जात असताना त्यांना जय विजय नामक विष्णूंच्या द्वारपालांनी अडवलं, त्यावेळेस सनत कुमारांनी त्यांना शाप दिला आणि तो जय नावाचा जो होता त्याचाच पुढचा जो काही जन्म झाला तो हिरण्याक्ष होता आणि जो विजय होता तो हिरण्यकश्यप होता. अशा पद्धतीने त्या वराहाचं आणि हिरण्याक्षाचं भयानक युद्ध झालं आणि ते युद्ध झाल्यानंतर त्या वराहाने हिरण्याक्षाला मारून पृथ्वीला वर काढलं आणि नंतर परत ब्रह्मदेवाच्या वेगवेगळ्या भागापासून कसे पृथ्वीमध्ये वेगवेगळ्या देव देवतांपासून वेगवेगळ्या सृष्टीची परत व्यवस्थित नियोजन कसं झालं ते या अध्यात वर्णन करण्यात आलेले आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वितीय स्कंध द्वितीयोध्याय. जय 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 महानुभवा, जय 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 परम भाव, जय 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 कृष्णदेवा भीमाते रनिरा निवासिया. ब्रह्मदेव मनी नारदासी भगवंत घे नानावतारासी हिरण्याक्ष प्रतिने तरसा तळासी वरा रूप धारण केले. ऋषी ऋषीची भार्य आकृते त्यांचा पुत्र सुयज्ञ म्हणते त्याची पत्नी दक्षिणा होते स्वयं देव निर्मिले. त्रैलोक्याचे दुखी हरण केले म्हणून सुयज्ञ हरी नाम त्यासी ठेवले म्हणून हरिशरण महामंत्र. पुत्रे चावते अतिशेसी म्हणून दिले आपणासी अतएव त्याला दत्त म्हणते अनुसय चावदूता. नाना लोक करण्या उत्पन्न मी तप केले दारुण तई ज्यांच्या नामात सन ऐसी धरले चार रूपे. सनक सनंदन सनातन सनत कुमार चौघी जन पूर्व लुप्त आत्मज्ञान पुनर्जीवन करते दे. धर्म नाम कृषी ज्ञानी त्यास दक्ष कन्या मूर्ती पासुनी नर नारायण मामुनी असुनी असती हिमाचले. ते तप करता धरण इंद्र करता झाला विघ्न रतीसा पाठविला मदना कामवान सुसज्जत. श्री शिवाची कामदहन परी क्रोध धरला ते दारुण धन्य धन्य श्री नरनारायण क्रामक्रोध कामक्रोध विसर्जिले. रंभादी देवांगना सहित मदना लागी गौरविता कल्याण असो तुमचे मनता इंद्रा भेट घेऊनी जा. आपल्या मांडावरी मांडीवरी मारण्या थाप दिव्यांगना निर्मळ क्षणांत सौंदर्यवती सुगंधे मुख्य नायिका उर्वशे. जेने ऐशा निर्मिला नारी भुलवी कामिनी कैशा बरी नरनारायणाची कीर्ती बले त्रिभुना माझी दुमदुमले. उत्तान पादाचा पुत्र ध्रुव त्यासी दिला ढळराव त्यासी रूपता विले दिव्य नारायणाचा अवतार. पृथ्वी राजा ऋषभ देव यज्ञ पुरुष हयग्रीव मत्स्य कच्छ नारसिंहा पशु गजेंद्र सोडविला. नारदा तोची श्री हरी तुझा ज्ञानाचा उपदेश करी झाला वामन धन्वंतरी तो जरी स्मरणे जे. तेने आते परशु धरुणी निक्षत्रिय करू मांडली अवणी भगवान परशुरामाचे करणी माता तुको आवडे. रघुवंशी राजा श्री दशरथ श्रीराम झाला त्याचा सुत लक्ष्मणाचा प्रिय भ्रात जानकीनाथ दयानिधे. भूमी सेवता देते भार मी आणि सुरवर सुधी करता वारंवार अवतीर्ण झाला भूवरे. भूमी आणि सुरवरांचे क्लेश दूर करण्या उपटिकेश एक गाणा एक शेत पृथ्वीवर अवतरते. श्वेत केश दो बलराम काळा केश दो श्रीकृष्ण भूमीधार हरतील जाना चरित्रात बुद्धावने. वेदाचा कुणी अर्थ विपरीत वैदिक मारती प्रशंसा करिता ते उनी बौद्ध रूप पाखंड धर्म सांगिला. कलियुगी धर्म बुडेल सर्व ते हा देईल देवाधि देव कल्की नामे अश्वारूढ खडगे दृश्य निर्भारण्या. भगवंताचा आगम महिमा अनंत रूपे अनंत नाम मजी न कळला त्यांचा महिमा वेदा मोन पडलेसे. शंकर लावणी असमाधी त्यासी शोभत ध्यानामध्ये नाना ऋषी तपवनिधी त्याचा पार नेंती बा. त्यासी जाणू जाता जाण वेगळे नुरे जाण बना मी जाणले म्हणेल कोणा जाता मुरून तद्रुपे. ऐसे हे अवतार कथन श्री भागवताचे बीज जाण तुवा करावे विपुलीकरण द्यावे शिक्षण लोकांचे. ज्याच्या नाभी कमलोद्भव झालो मी ब्रह्मदेव मूढ झालो किं कर्तव्य मौन ठेलो कमळे मे. ऐसे काही नकळे म्हणून एकाग्र करता झालो म्हण हृदय चन्माई करून ध्यान दिव्यवाणी ऐकले. हृदय आकाशी अद्भुत वाणी मंजुळ गंभीर सुरला ध्वनी तप करी काय असे म्हणून अंतर्धान पावले.
ऐसे करता शुद्ध तपा मजला प्रभु दर्शन देता वरु माग ऐसे प्रेमे मनता ठगबडले मजला गे तिने ज्ञान उपदेश दे ते हे भागवती विसरले चतुश्लोके भागवत बोलले श्री भगवान मजला गे ते निरूपण अति गहन सांगण्याचे पूर्वी जाण राय केले 15 प्रश्न श्री शुकाचार्य पादासे सर्वांतर्यामी कृष्ण त्याचे ठाई राहे मना कैसे करावे जी साधन दे दागिनी सहजपणे पंचभूतात्मक हे शरीर जीव चैतन्या जर मरा त्यांचा संबंध परस्पर कैसा प्रश्न दुसरा ईश्वराची अवयव कल्पना आपण सांगितली रचना लौकिक पुरुषावय जाना दोघांत भेद काय असे सृष्टीकर्त्या ब्रह्मयासी उपदेशी देवनी दर्शनासे असे सर्व चराचरवासे कशा स्वरूपी शयन करे सूल सूक्ष्म काल गती कर्म गती आहेत किती सर्व सांगावे मज प्रति प्रश्न पाचवा जाना हा देव मनुष्य गंधर्व नाना युनी नाना देव उपजनास्तवे जीव कर्म सुमो नेती कसे कल्क विभ कल्प विकल्प काल प्रमाण भूत भविष्य वर्तमान व्यक्त सृष्टीच्या निर्माण सात प्रश्न जाना हा पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रह नक्षत्रे नद्या पर्वते दीपे समुद्रे यावरी वास जीवोत्पत्ती कशी घडे केवढा ब्रह्मांड विसर कैसे आचरते पुरुष तोर चातुर्वर्णी आश्रमचार यांचे स्वरूप काय असे चारी युगांचे काय प्रमाण युगा युगांचे धर्म कवन मानवाचे सर्वसाधारण विशेष धर्म कवन ते जन निर्वाहाचे साधन तसाच राज याचा धर्म वर्णावे जे आपद धर्म तिनो या प्रश्न नववा मदादी आदे तो किती त्यांची लक्षणे सांगा कोणती कशा बरे उत्पन्न होते प्रश्न दाववा जाना हा परमेश्वराच्या उपासनेचा शाश्वत मार्ग आहे जी कोणता योगी जनांचा पंथ कोणता सूक्ष्मलिंग देलय कैसा वेदोपे धर्म इतिहास सांगा पुराणी त्यांच्या स्वरूपास भूतोत्पत्ती सिद्धीलय कैसा प्रश्न बारावा राजाचा प्रलयांती कैसे जीव कैसे पावताती उद्भव मजला सांगावा सर्व भाव प्रश्न तिरावा विचारला कुठून आला नास्ती वाद आस्ती कशी करती भेद पूर्वापारे चालले विवाद प्रश्न 14 रायाचा जीवात्मासी बंधन पडत त्याची सुटका कैसी होत माया संगे लीला करत कैसा ईश्वर सांगाजे 15 प्रश्न रायाचे ऐकून उत्तर दिले त्याचे निमित्त गिरणी ब्रह्म याचे श्री शुकाने सांगितले आता चतुश्लोकी भागवत श्री ब्रह्म नारदा सांगत त्याचा गहन अर्थ कैसा सांगू श्रोत्याचे श्री विष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर जनार्दनाचा ऐका तोर तिने अर्थ केला असे चतुश्लोकीचा अर्थ गहन श्रीनाथे दाविला प्रगट करून धन्य एका जनार्दन तयाच्या चरणी नमन माझे श्रीनाथांचा चरणाश्रय मी धरणी अर्थ सोय सांगे श्लोकेचा अभिप्राय मजला काही कळे न ते रायाच्या प्रश्नांचे उत्तरे श्री शके दिल्ली यथानुसारे स्वप्ने पुरुष विसरे आपण कोण काय कसा तैसा आत्मा विनाश विकार देहाधिकांशी संबंध नगळे साचार म्हणून मायाचा अंगीकार तिने संबंध घडला असे माया ही बहुरूपी खरी तिचे नि आत्मा नाना रूपधारी मी माझे मानने निर्धारे संबंधी दृढ होया भगवान नामाची अवय कल्पना हेतो बोधार्थ कल्पिनी जाना साकार अवतार चैतन्य जाना पाच भौतिक देह नवे त्या ईश्वराचे चिन्मय रूप ब्रह्मयासी दावले करता तप त्या सगुण रूपे उपदेश ब्रह्मयासी केला असे सृष्टी सृजन करण्याकरता ब्रह्मदेव स्वस्थ बसला होता तप तपदनी झाला ऐकता त्याने शुद्ध तप केले उगाची काया क्लेश करणे लक्ष सार्थ परार्थ ठेवणे हेतो तपैसे न म्हणणे त्यांना म्हणती कुठे योगे निष्काम निचल निर्विकार नित्य निरामय दृढ निर्धार कवन बोलला तपेश्वर त्याचे लागे तप करे ब्रह्म याने जिंकली मन प्राण केली उभय इंद्रे स्वाधीना देवाचे सहस्र वर्षे जाना ब्रह्मा तप करताचा गुणातीत मायातीत कालातीत शब्दातीत ज्याचा पार वेद न जाणत ते रूपदावी ब्रह्मासे नीलमने सिंग कांती तेजो राशे चिन्मय मूर्ते भगवंताचे चतुर्भुज मूर्ते ब्रह्मयासी दिसतसे चतुर्भुजैसे श्यामल वर्णी त्याचे पार्श्वद पाहिनेनी नंद सुनंदादी करणी सेवा तत्पर सवे असते भक्तांवरी प्रसाद करण्यासे इच्छुक ऐसी कृपा मूर्ते मोह कैसे हरिचे सृष्टी कारण वृष्टी करीत असे शांत सुधरासेवतन कमल पाणी कमलयना किरीट कुंडले दैदीपमान कमल चरण सावळा नाना अलंकाराची दुती रुळे आपद वैजयंते वृंग गुंजारा विकरते चरणते तोडर सोन्याचे पितांबर जळके जैसे बीज देवादि देव जगत बीज ब्रह्मासे टक पडले सहज चरणी दंडवत घातले
सुहास तारक मुखांतनी बोलता झाला मृत्युनी चार श्लोकाने उपदेश करणे कृपा केली त्याच बरे ज्यांच्या हृदय नाना कामना त्यांना मी न भेटे सन कुठे योगी म्हणते त्यांना तू तो माझा प्रिय भक्ता तू हा तुला मागितले ते माग म्हणत वर देण्या मी समर्थ माझ्या दर्शनाने मोक्ष इतर वरकड काय नवे मी जसुरजे बाळी संवारी मिची स्वय तपोधारे तपासम समर्थ धोरी आणि कैन सेवा तुवा केदे तप केले पूर्ण आता खरी विश्वसर्जन यांता गुंदे तुझे मन जगत कारण मीच असे माझे गुह्यातीत गुह्य ज्ञान तुझला आता सांगेन मजला प्रिय तू माझा प्राण बोध जतन करी बाळा जैसा आभास मी त्यापणे ते नवे त्याची दाविले भ्रमलपणे तैसे मायेचे नाही गुणे आत्मस्वरूपी जगभासे मा शब्दाचा अर्थ नाही या म्हणजे जे पाहि यथार्थता जी नाही ती माया अवलौकिका जैसे मा भूते पाहि सुले प्रविष्ट असुनी नाही तैसा मी सर्वांठाई प्रवेशनी अप्रविष्टा हे जाणावे अनव्यतिरेक ज्ञानी ठेवितो जुवी एक तिने मायेचे न पडले टक तो विचार सांगेना तो आहे म्हणून जग आहे जैसे पित्या पासा पुत्र आहे यासी बोलतन्वय सुने असता अलंकार परंतु लैने जरी आटले तरी सुनी नाही गेले तैसे विश्व जरी नसले मी तो आत्मा विनाश कारणची कार्याची प्रकाशे कार्य अनाशिता कारण नाशे अन्वय व्यतिरेकेशे ब्रह्मदेवासी बुद्धिला हेची चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशती ब्रह्मया लागुन ब्रह्मयाने दिले नारदाचा नारद वदला व्यासासे श्री व्यासी तुची बोध मद शुकासी केला प्रबोध तुची ऐकता प्रपंच बाध परीक्षिता तुझा जाईला ऐसा संवाद गहना याची करता निरूपणा ग्रंथ होईल ते विसरणार दास संक्षेपे सांगत असे श्री जनार्दन एकनाथ विष्णू प्रत्यक्ष पैठणंत त्यांचा पाहता मूल ग्रंथ चतुश्लोकी भागवत ऐसे ही भागवत महापुराण त्याची सांगती दशलक्षणे व्याख्या ऐकाचे क्रमाने सचित्त ठेवावे ब्रह्मा भासा विराट उत्पत्ती त्या लागे सर्ग बोलते सावर जंगमाते सृष्टी विसर्ग म्हणजे त्या लागे सृष्टी ते मर्यादा लक्षणा परमेश्वर करीत असे जाण त्याच लागी म्हणती सण तिसरे लक्षण हे पाये भक्तांचा उत्कर्ष करी भगवान त्याची बोलती पोषण फलेच्या धरणी केले कर्म होती म्हणती त्या लागे सदाचरणी पुरुषांनी आचरण मर्यादा दिली घालून त्याची मनोंदर मनोने सावे लक्षण जाणावे श्री हरी आणि त्यांचे भक्त यांनी केले लीलाचरित्र त्याची इष्टदा संबोधित सातवे लक्षण पुराणाचे कल्पांच्या कळी वासना त्याचे सहित जीवजन होता परमेश्वर लीन निरुद्ध बोली जे त्या लागे शुद्ध निजरूपी लीन होऊ नये त्या स्थितीस मुक्ती म्हणणे विश्वाचे जेतनी होऊ नये जाणे तो परमेश्वर आश्रय जीव सारे आध्यात्मिक देवता त्या आधी दैव शरीरतवादी भौतिका स्वतंत्र कोणी असेना या सर्वांचा आश्रय रूपा नारायण तो विराट पुरुष त्याने निर्मिले आदि उदका नारामंती उदकासे त्यात राहिला म्हणून जाण त्याच बोलती नारायण तेने केले सर्व निर्माण दृश्य दृश्य जे काही ऐसा सर्वांश्रय नारायण समाधी लावून या निर्वाण अलंकार परीत बसा जाण ज्ञान राजा जगद्गुरु त्याच्या चरणांचा रजकन चरण दास हा अरुण संक्षेपे सांगतो कथा गण द्वितीय स्कंद पूर्ण झाला इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते ब्रह्म नारद संवादे चतुश्लोकी भागवत कथम नाम द्वितीय अध्याय द्वितीय स्कंद समाप्त श्री कृष्णार्पणमस्तु। ओम नमो भगवते वासुदेवाय तृतीय स्कंद प्रथम अध्याय जय ज्याचे पांडुरंगा संताचे अंतरंगा ज्याच्या चरणांगोष्ठी गंगा पापभंग करीत असे जो या पुंडलिकाचे साठी धावनी आला जगजटी ठेवून या करकटे बाटेला समविटे त्याचे चरणी माझा मात तुझी गाव मंगल गाता श्रीमद भगवताची कथा तृतीय स्कंद संक्षेपे श्री महाराज शुक भगवान करो लागते पुढील कथन विधीर दागुनी सहगृह सजन वनांतरी हिंड दसे पांडवांचा द्वेष चितांत म्हणून राष्ट्रीय लाक्षागृहांत त्यांना जाळण्याचा केला यत्न कृष्ण कृपेने वाचले दुती सर्व पांडव जिंकून द्रौपदीचे करू गेले वस्त्रहरण आधी निंद कर्मे भावना विदुर उपदेशे धृतराष्ट्रा महाभारते विदुर नेते नामे पावले से ख्याती ऐकूनही कौरव अपमान करते विदुर तागले यास्तव विदुरे केला वेशवधूत नाना तीर्थे हिंडत हिंडत प्रभा क्षेत्रे जावतो येत भारतीय युद्ध संपले होते यमुना तिरी अकस्मात उद्धवाचे झाले बेटा अलिंगन देवनी परस्परास कुशल प्रश्न करीत
नमस्ते। विदुर उद्धवास करे प्रश्न, कैसा राजा उग्रसेन? वसुदेवा ने प्रिय कृष्ण राम प्रदेव ने संबादे सतके अनियक्रूर अनिरुद्धानि यदवीर सर्वस्तेना क्षेम कुशला वर्तमान संगावे आत्मा तुचि वासुदेव बलराम अंबाव प्रद्युम्न म्हणजे बुद्धि तत्व मन अनिरुद्ध जाणावे। तू कृष्णाचा प्रिय भक्त सखा सेवकानी आप्त श्री कृष्णाचे सांग माता क्षेम मजला कळेनेसे ऐकताचे श्री कृष्ण नाम उद्धवाचे हरले देवाना हा कृष्ण कृष्ण मनना नेत्र सुरलोटले। उद्धव जन्मता कृष्ण भक्ता पाच वर्षे वयाचा असत कृष्ण पूजे वाचन न खेळता इतर खेळणं आवडते। करता कृष्ण पूजा खेळ भोजनाचे होईनी जाय वेळा माता भाई वारंवार बांध सेवदवासे बाळपणापासून कृष्ण चिंतना त्याच्या सेवेत आयुष्य घालवनात अंती वियोगे अति दारणा उरी दुःख दाटलेसे। उद्धव मने विधुरासी हद बाकी भेटलो मी तुझे लोपे झाला से कृष्ण सूर्यासी अंधकार अवनिवरे। तू विचारसे आमचे कुशला यादवासी गिळता झाला काळ नंदन नंदन देवके बाळ निजदामासे गेलासे। जिने मारणे कंसासे पेदर सोडले बंदीशाळेसे हात जोडून मने दादासे क्षमा करणे मुडा। जो काळचा काळ तो यशोदेचा झाला बळ यशोदा रागवे कापे चढचड कृष्ण कृपाण आठवत असे। राजपती बसले उग्रसेना मजला दास तुमचा जाणा मजुरी करून कृपा अवलोकना काम काही सांगजे। सोये असोनी सर्वेश्वर ऐसे लागव दावी फर गोपी जनांचा प्राणेश्वर कृष्ण कृपाण आठवत असे। जन्म मुद्रे बंदीशाली येऊनी राहिला वज्र गोकुळी गोप बाळा सवे खेळे कृष्ण कृपाण आठवत असे। जनी बळपणी निर्धाळले दैत्यखाने करतो अपराध बांधले दाव्याने कृष्ण कृपाण आठवत असे। गोपीजगांच्या घरी जाऊन नित्य चोरुनी खायलोने गाई वसरे चारे चार चाराने कृष्ण कृपाण आठवत असे। विष असताना पाजू आली पुतन परम गती पावली मात्र समाना ऐसा परम दयाळू जाणा कृष्ण कृपाण आठवत असे। जेने निर्मिले द्वारकापुरी परिणिल्या सोळा ससरणारे त्याची सुवर्णाचे होते नगरी कृष्ण कृपाण आठवत असे। बैसी मजला एकासनी निजलो जासवे एक शैनी भोजना बैसे एक बाने कृष्ण कृपाण आठवत असे। नाना दैत्य निर्धाळले भूमी भारासे उतरवले भारतीय रणी राजे मारले कौरवादी कृकृ श्री कृष्णे परंतु सकल झाले मत्त विप्रशापाचे कृनिमित्त कालरूप कृष्ण प्रभात पटनी पातले तेथे प्याले मध्यवारुनी भांडू लागले मत्त होणे परत आणि शस्त्र घेऊन परस्परांशी लढले तेने मेले सर्व यादव वार्ता ऐकून श्री वसुदेवा त्यागी झालो निजदेह सगमन श्रीयांनी केलेसे। शेषावतार श्री संघर्षण करता झाला निजधाम गमना सिद्ध झाले भगवान कृष्ण अवतार समाप्त कराव्या। एका पिंबळाचे तळी स्वच्छ बैसे श्री वनमाळी सव्य पादा वाम मांडेवरी ठेवून या बैसले जाणून या निर्वाण वेळ वियोगे भाऊ झालो व्याकुळ चरणावरी ठेवणे बाळ सन्मुख उभा राहिलो से। तव अकस्मात श्री मैत्रया येऊनी वंदी कृष्ण माया मत्सी बोले यादव राया उद्धव आता आहे तुम्ही वसु होता से पूर्व सृष्टीत वा केले माझे भक्ते ये जन्म लाभली मत संगती पुनरावृत्ती तुझ नाही। तू माझा सखा प्राण तू माझी निज जीवन तुझी माझे देह जाण तुझी माझा निज ठेवा श्री गेल्या निजनामासे मी गेल्या निजनामासी त्वा रक्षाव्या भूमीसे इंडोनियाम भक्तसे भक्त मानसी स्थापावे सृष्टीपूर्वी कमलोद्भावे ज्ञान जे सांगितले व्यासास तुझ देऊनी निज बोधासा निजधाम गमन करे मे ऐसे ज्ञान सांगून मजला श्रीकृष्ण निजनामासी गेला त्याचे श्रद्धाले मैत्रियाला उद्धव मने विदुरासे विदुर विनयवासी ते ज्ञान उपदेशावे मत्से उद्धव मने आज्ञातेचे श्रीकृष्णाची मजन आहे। तुझा श्री गुरु श्री मैत्रया तत्पादांचा करी आश्रया हरिद्वारे शीघ्र जाय तेथे भेटे होईल निरोप देतला परस्परासा उद्धव गेला बद्रिकाश्रमासा विदुर जाय हरिद्वारास गुरु मैत्रय भेटिला ब्रह्मशापे मेले सर्व यादव पृथ्वी हरी ठेवला श्री उद्धव कृष्णाचे प्रेम त्यावर तेव्हा भक्ती प्रसारार्थ ठेवला धन्य विदुर एकनिष्ठ कुरु कुलामाचे श्रेष्ठ हरिदाले झाला प्राप्त पाता झाला मैत्रया स्वस्थ शांत प्रसन्न वदनी मैत्रे होता सहजासनी महाभक्त त्याचे दर्शन दाक्षणी विदुर संयम जय मनी धन्य धन्य श्री गुरु ज्ञानी कृष्ण चिंतनी रमलासे त्यासी घाली लोटांगण गुरु राया तुझमी शरण तोडावे जे बंधन ज्ञानपद शिकरणीया आपणा लागे सौके व्हावे म्हणून यत्न करते आगवे परी दुःख पावते देवे काय कारण कळेना पूर्व पापे कृष्ण विमुख असा जीव अज्ञा जीव पावते दुःख त्यासी व्हावे कृष्ण सुख म्हणून महात्मा तुझायसे संत साकार भगन मूर्ती जनोद्धरा करते कृष्ण रूपे श्री गुरुमूर्ती तू भेटला मज लागे
मी असता असेनापुरे श्री व्यासाचे ते वारंवारी धर्म व्याख्यान ते बरोबरी सुखम मंत्रे झाले जाणार जय गडे श्री गुरु मुखे श्रवण तैसे दुःख होय निरसना काय करावे शास्त्र व्याख्यान गुरु चरण लाभदान पौनी शिष्याचे एकनिष्ठता आनंद झाला मैत्रे चित्ता अभे तुसी बाणाता शिष्योत्तमा प्रसन्न मे विदुरा तुम्ही मम भगवान मांडव्य ऋषीची शापाने गुरुकुळी झाला उत्पन्न दासे पुत्र व्यासाचा श्री मैत्रे विदुरासी साध्यंत सांगितले जगत्युत्पत्तीचे मुळीपाने भागवतासी कथा पुढारी ऐकादी मैत्रे सांगे विदुरा प्रति विराट पुरुषाच्या ब्रह्माद्विभूती त्यांचे वंश प्रजापती राजवंशानी मनवंतरे चार वर्ण चार आश्रम चारही पुरुषार्थ आणि धर्म उपजीविके लागे साधना कर्म कर्म फळे सांगे मदनाने हे श्री भागवत परंपरेने झाले प्राप्त आदि गुरु शंकर सनशय्य सनत कुमार शिष्य त्याचे सनत कुमार शिष्य सांगेन त्याचे पराशर गेले शरणात पराशरांचे मी आदरले चरण ते ज्ञान तुझा सांगितले से ब्रह्माचे झाले सृजन ज्ञान पूर्वी झाले से कथना त्याची कथा न केले सांगेन सृष्टी वर्णन करता ते भू भुवा स्वातीना काम्य कर्म फळ भोगार्थ जन निष्काम कर्मे करते त्याला महजन तप सत्यम यासी म्हणते सप्त व्यावृते ह्याची सप्त लोक असते कालानंद करे सृष्टी नऊ प्रकारे परिसावे प्रकृती पासव सहा प्रकार विकृती पासन तीन प्रकार प्रकृती विकृत मिळून मिश्र दावी सृष्टी होत असे नित्य नैमित्तिक प्राकृतिक प्रलयाचे हे प्रकार त्रिका जसी भागवत ज्ञान सम्यक प्रलय ते सिरस्ते महत्त्व ते प्रथम सर्ग अहंकार द्वितीय सर्ग पंचमहाभूते तिसरा सर्ग कर्म ज्ञानेंद्रिय सर्ग चौथा इंद्रिय अभिमानी देवतांचा सर्ग पाचवा पंचवेदचा सर्ग सहावा सर्ग विस्तार जाणावा ऐसा प्रकृतीचा ऐसा सर्ग प्रकृतीचे आता सांगील विकृतीचे उपजने सावरांचे सर्ग सातवा बोलीचे वट पिंबळादी वनस्पती केळी धान्य आदि औषधी लता आदजा आधारे वाढती आणि तो कसर विळू आदी आधारा वाचून वाढते त्यांना विरुद्ध बोली जिते आम्र वृक्षादी दुम्र उद्रम असते सहा जातींचा सावर सर्ग आठवा सर्ग जन आहार निद्र भय मैथुना वस्तू ओळखती घ्राणेंद्रियाने मनुष्योत्पत्ती सर्ग नववा सनत कुमार नारदादी ते दहाव्या सर्गात येते देव पितर गंधर्वादी यक्ष किन्नरादी देव सर्गात परमाणु अनुरुद्र श्रेणु त्रुटी वेद लव निमिषा काष्टालोक घटिका मूर्त प्ररक्षण कालगन्ना प्रहर दिवस पक्षमास ऋतु आयने सौरवश वर्ष वर्षाचे तीनशे साठ दिवस कालगन्ना येणे रीते कृत देता त्रुता दापार कली ही चार युगांची चौकडे लागती बारा हजार वर्षी परी होण्यास देवांचे श्रित व्हावे या चार युगांचे हजार फेरी होता एक दिवस घडे महर लोके ते ब्रह्म लोके राहणारे त्यांचा एक दिवस आहे एवढीच रात्र गणना करता एक दिवस ब्रह्माचा चौदा मनु त्यात होत कालानंत नारायण प्रत्येक मनवंतराचा मनु भिन्न सप्तर्षी देव इंद्र जाण मानव राजयोगी कर्माने ब्रह्माचा एक दिवस सर्ग ऐसी करता कालगणना ब्रह्मदेवाची वर्ष शंभर जाणार त्यातील पन्नास संपले जाणार द्वितीय परार्थ चालू असे पहिला परार्थ ब्रह्मकल्प दुसरा परार्थ वाराकल्प म्हणून आपण करता संकल्प वाराकल्प उच्चारित ब्रह्मदेव करता देवस्तुती निर्मिल्या पाच ज्ञान ऋते ज्यांना भोग्य वसनचा नाश होता तै स्वनाश मृग जीव म्हणता या जाणी तो अंधता मिश्र पंचपर्वा अविद्या हे अनंतर ब्रह्मा करे ध्यान दाता श्री हरीचे चरण तेने झाले पवित्र मना मानस सृष्टी मग केले त्यांची पौनी ब्रह्मस्थिती ब्रह्मा रागविला चित्ते वक्र करता झाला ब्रुगडे निलोहित पुत्र देखे उपजा करे ते दुर्गरुदना तिन्ही पवन रुद्रनाम त्याची दिल्या श्रिया निर्मना प्रजा उग्र प्रसवला प्रजा पौनी भयप्रद पुनश्च ब्रह्मा करे तपा दहा प्रसव मानसभद्रा ब्रह्मदेवाचे प्रसिद्ध दे मरीचे अत्री अंगिरा पुलत्स्या पुल ऋत भगवशिष्ठा दक्षिणारदे दशभद्रा प्रसवने तुष्ट झाला धर्म धर्म क्रोध काम नद्या नापी निवृत्ती जाण ब्रह्मा सृष्टी करते उत्पन्न छायापासून कर्दम झाले सरस्वती या कन्याशी पाहता ब्रह्माशी मोह झाला होता मरीचा दिवशीने निवृत्त करता त्या करी शरीराचा त्याचे शरीर दिसे निके राहिले स्वरूप धरणे दुखे पुन्हा शरीर लोकनायके ब्रह्मदेवी धरले सृष्टी अर्था चारी मुखातून चारी वेद वैद्यक शास्त्र गायन केला उपवेद इतिहास पुराणे पंचमेद नाना यज्ञ निर्मिले चार वर्णचारी आश्रम स्वर्ण वर्ण छंद उत्तमा आणि उपजीविका साधन ब्रह्म निर्माण करी हर्षे स्वदयाचे करून दोन भाग शत्रुपा आणि मनु स्वयंभू मैथुन जन्य प्रजा प्रारंभ इथनिया झाला असे प्रिय व्रत उत्तान पादपुत्र होती कन्या आकृती देव होती प्रसूते
यांचा विसार झाला जगती ते म्हणू जाणावे. तृतीय स्कंदाचे बारा अध्याय संक्षेप एकत्र न चले उपाय ओळंगावे जी ज्ञानेश्वर बाय तेनी नून राहिना यांनी यांचा महाराव आनंदित नांदी ज्ञान देव जिनी व्यापिले विश्व सर्व विषात्मका ध्यान कामी कृत सेवा चोर म्हणवी तुमचा मी किंकर माझा तुम्हावरी भार कवन जळ करी मला तान्हे याचे लागता जटे तेनी अधची पान्हा फुटे शोधव माझे तुझे गमटे सत्य करुणी दावावे. श्रीकृष्णाच्या चरणावरी वाहून शब्दांची ही मोगरी तृष्टो कृष्ण सर्वांवरी चरणदास विनवितसे इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षित भागवते तृतीय स्कंदे सृष्टी सृजन नाम प्रथम अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. तृतीय स्कंद द्वितीय अध्याय. जय जाजे आदि देव कृपाणवा श्री केशवा यज्ञा यज्ञपते यजवा यज्ञवरा तुझ नम म्हणून पासून झाले म्हणून मानव आदिते बोटे झाले देव द्विती पासून दानव म्हणून राजचरित्र परिसावे. स्वयंभू म्हणून प्रजापती ब्रह्मदेवाची करी स्तुती प्रजा निर्माण करणे पृथ्वीपते वावे सियाज्ञा करे पृथ्वी गेली रसांतळात पौनी ब्रह्माचिंताक्रांत म्हणे उपाय भगवंत करीत त्या ते आठवत असे. ऐसा ब्रह्माचिंताग्रस्त सुळी दुखे दीर्घश्वास नाक पुढे तिने अंगुष्ट मात्र वरा शावक अवतरले पाता पाता परताकार ब्रह्मा मरीची मनुकुमार पौनी झाले विस्मित पार म्हणते अवतार श्रीहरीचा बुडी दिली रसातळी पृथ्वी दाड्यावर उचली हिरण्याक्ष दैत मावळी त्याचे आडवा झाला हिरण्याक्षसे करून ठार पृथ्वी घेऊन आला वर ऋषी ब्रह्मा आदि सर्वर जय जयकार करता दे. अजिता तुझा सदा जया वरात नई यज्ञमय तू साक्षात वेद त्रया आम्हाला घ्यायला असे तुझ्या रोमधरी यज्ञलीन दुष्टा दुर्लभ तुझे दर्शना त्वचे माझे छंद जाना वास करून राहिले चतुर्वत्यांचे साध्य कर्म ते तुझे चार चरण तो तू प्रत्यक्ष भगवान यज्ञ नारायण अवतरला जू सर्वायुडा चमस्प्राशित्र ग्रह समृ अग्नित्र ही यज्ञ साधने दिसे समसा तुझ्या दयी अम्मासे तोंडी जू सर्वा नाकांत इडा उदरी चमस्करणंत सोमरसाचे द्रोण ग्रसनेत मुखी प्रक्षेत्र दिसत असे अग्निहोत्र तुझेच वर्ण त्वचा कांती जणू स्वर्ण नाना प्रकारांचे यज्ञ तुझे अवतार भासते जैसे गजबाने तुनी घेऊन ये सपत्र कमलिनी तैसा तू वापरते जनी रसातळात ज्ञानिले तिची समना करावी नीट आम्हा करावे जीव कृत तुझी आमचे चित्तवित्त गोता आमचे तुझी देवा यज्ञ वरांशरती अवतरणे सापलिक्षिते हिरण्याक्षास दिले गती त्या सर्वांत ऐकावा कश्यपाचे भार देते कामे झाले क्षुब्ध चिते संध्या समय मागे रेते कश्यप म्हणती बरवेना धर्म अर्थ काम होत श्री निमित्ते पुरुषा प्राप्त नौका साय समुद्र तरत गृहसतैसा श्री साये शरीर रूपे माधारुण इतर आश्रमी करते छळना श्री दुर्गाचा आश्रय करुणा गृहसत्यांना जिंकित असे परियाया संध्याकाळ भूतपती रुद्र हिंडे विक्राळ रती संयोग असे वेळ प्रिय हिता व ममवानी परंतु काळ गती निनवे कमना उपदेश नाहीचे द्वितीचे मना कश्यपूर्वी देची कामना विधी लिखित घटना घडली के कश्यपना सक्त माणसे आचरता झाला सण संधीचे करुणी गायत्री मंत्र जपासी स्थिर मानसी बसलासे कश्यप सांगे मग दिसी दोन पुत्र होतील घेतुसी जिका जिंक देवदानवासी ऐसे देते निपजिला दिती मनी प्राणनाथ कुण मृत्यूशाय चुकीता यांसी मरण हरीचे निहाता यावे सद्गती मिळेल त्या कश्य म्हणते तुझा पौत्र महाभागत होईल ख्यात कीर्ती त्याची जाण दिगंत मानव सुरनर वर्ण दिला एक शतवर्ष जाण दिती करी गर्भधारणा सूर्यादी निसज तत्ते देव ब्रह्ममया शरण गेले श्री विष्णूचे दार बाल त्यांना शाप दि सनत कुमार जय विजय नामे धोर दिती गर्भी राहिले ते शाप वावयाचे कारण तेही ऐका सुरसाख्यान वैकुंठ लोकी नारायण लक्ष्मी रमन वास करे वैकुंठचे मैमान विदा ही अगोदर जाणा कुंठी तोय मती म्हणून वैकुंठ से बोलते चतुर्भुज वैकुंठीचे जन दिव्य श्रेया लक्ष्मी समान निश्रेयस नामक उद्यान शुभ माने दिसत असे गोकिल सारस चक्रवाक हंस पुबुट आणि चदक मोरती तीर्क लगल लाट भ्रमर गुंजर करता दे कुंद मंदार कमोतिलक नाग केशर पुनंगा चंबक कमळे फुलते बारू जातक तुळसी मनी घमघमते जास बायरा सुवर्णाच्या भिंती केला स्फटिकाच्या ऐशा दिव्य मंदिरे हरीच्या स्वय लक्ष्मी क्रीडत असे अशा दिव्य वैकुंठ लोके सनत कुमार भामते दे पाच वर्षाची असे आकृती हरिशरण म्हणता दे मुख्य दारापाशी येता जय विजय देखते
अवचेतात नेनोनी आद्याची येथे योग्यता अटकाव केला जाण्याचे शरी कुमार मान संत प्रसन्न असते सदा शांत कैसे जाणे नेन क्रोधित शाप देते दोघांचे द्वारी चकळता तो गोंधळ लगबगे उठला घन निळा लक्ष्मी पाटपाट जात वेल्लाळ सेवक सारे गडबडले छत्र धरती मस्तकावरी कुणी ढाळू लागले चवरे देव पावले माधारे नमस्कार तेनेच भक्ता कसे कसला पितांबर कमरे वरी कमरपट्ट सुंदर पायी वासे मंजळ तोडर स्वर्ण पादुका पद कमळे कोटेश्वर संप्रकाश माता ऐसा दिव्य मुकुट विद्युते समकुंडले जळखत हाते चंक चक्र गदा गरुडाची आसकंदावर हात ठेवला फिरवी कमळ वदन शास्ते कांते श्यामल निज भक्ताशी आलंगे कुमार भाती निज प्राणाशी दंडवत घातले प्रतिष्ठी हात जोडून आसू देसे कर्त झाले भक्तवरा सर्वांच्या हृदय तुझे वसे दुर्जना लागेन तू न कळसे धन्य जागडे भगवत भक्ती गाती ऐकती तुझी कथा त्या निरपेक्ष भक्ती बाई अन्य प्रियन वाटिकाई देही असणे देवी हरणी चित्ते रंगले जे भगवंत दासी गौरविता तुमचा अपमान नवे उचिता माझे प्रियतम माझे भक्त माझे प्राण सके तेचे ओ माझा भाऊ जरी भक्तान लागे विपरीत करी तोची उपटेन मी सत्वरी आणि तुमची वादसे जय विजय असे तुम्ही शापले हे तो अति भरवे चाले मधीचेने हे वर्तले पुढे लीला करण्याचे भगवत दीक्षा तो प्रमाण कुमार करते प्रदक्षिणा गेले मागते नमस्कार ना जय विजय देते गर्भे दिदी प्रसुली दोन बाळे जे विजयाचे झाले जुळे हिरण्यकश हिरण्याक्ष ठेवले नम पावले देते जगे तेथील चुका हिरण्याक्ष वराहा साडवा येतात पूर्वी सांगितले वृत्त आता विसर बरे सावे पाहता श्री वरा असे हिरण्याक्ष गोपला माणसे हृदय उच्चार अप शब्द असे द्वयर्थी असे शब्द दे हे अज्ञ सुडप्रितोषी धना निर्मिले आम्हासाठी सुराध मातू नमस्य अजुनिया ओळखले आमच्या शत्रुपत्नीने आमच्या नाशार्थ पोषिली त्यांनी अप्रत्यक्षपणे देते जिंकून आपण अल्प पौरुषा मुडा तुझला मारण मद बांधवाचा शो करीन मग सुराम भक्ता कळे जाण कैसे देवपणत वांगे अपशब्द ऐकून कानी विधीला न गेला वाघबाणी वरा प्रती घेऊन पाण्यावर शिग्रे हिरण्याक्ष घरी गदागात ब्रह्मदेवादी झाले बैबिता वराचे मुख सकेदा पाहुणी देव भ्याले वराचे मुख झाले मान एखाद्याचे जी कारण हिरण्याक्ष कृत सुती न समज जाण ब्रह्मादिकासी द्यावाडे पूर्वजन्मीचा निज भक्त वैरपणाची नाटक जय नाटक वरे दाखवे भाव एक अंतरात तुझ्या असे दैत मने अज्ञ देवासी याचा अर्थ एक विशेषे ज्ञाताचा वाचन तुझ्या जगती सापडण्या प्रमज्ञानी तुझ पोषले सपद देवानी सपद म्हणजे साधने कारण भवाय मनने आमच्या मोक्षार्थ या अर्थे लबाड तू परक्ष जित म्हणजे धुरण सुजिंकिता ऐसा शूरचा प्रदक्ष लढाव न लगे महाबले ज्याचा उने तरांचा पुरुषार्थ अल्प ठरत असे अर्थ म्हणून मनाला अल्प पौरुष परमपुरुषा जाणणे मूढ प्रमोज सुअच्छुचा मुरका मजा हातून मर्दाचा दुःख पावतील तुझे भक्त निंदा व्यंज करते का आता अनुभव स्तुती परा मुढ सूर अच्छुच मृजे विचार अज्ञानी जनांचा पालनहार त्याचा परिवार तार दोसे म्हणून मी तुझ लागे धरले से माझ्या हृदय तेने अवघे देते मांदी मोक्ष प्रत जाईल के अस ऐसी निंदा स्तुती ऐकून देवासी देव भक्ताच्या कुणा जाणते देवांदिका आगम्य द्या हिरण्याक्षवराचे द्वंद्व युद्धातील साचे ऋषी सर्वर आले ते वरासी सविता दे ब्रह्मा विनय वरासी सायन समय दोन गटकेसी अभिजित अशुभ गेसी देता वदावा देवराया जो मंगळाचे मंगळ जो काळाचाही काळ जो वेळेचे सुवेळा ब्रह्मा बाळ ज्याचा के त्यासी सांगे शुंभ गटिका हसू आले दीवनायका वज्रमुष्टी प्रारणिका करे देत्या वरित दा कानशिलावर मुष्टिप्रहार दैत्याचे पडले कलेवर देव करती जय जयकार महानंद प्रवर्तला योगी बैसने ऐकांते ज्या भगवंताचे ध्यान करते जसी पाहता पाहता दृश्ये निज द्यासिता गेले धन्य माता दिती मान हिरण्याक्ष देत धन्य भगवान सनिध आले मरण धन्य भाग दैत्याचे देव सवते जोडणी असता सर्व यज्ञांचा विस्तार रूपात तुझी सृष्टी संरक्षणार्थ वरा रूप धरलेसे ऐसे हिरण्याक्षाच्या आख्याना मैत्रेय केले विधुरागदना त्याचे शुभ परीक्षेती लागोना शनका सांगते जो हे वाचेल वा ऐकेला त्याचे कल्याण होईल ही सौख्य पावेल परलोकी मुक्ती वरील ऐसे सांगते फळश्रुती मूळ अध्याय 19 चरणदास वर्णे संक्षिप्त श्रुती क्षमा करणे जे नाना जीव नाना जाती नाना वेष्टी आणि समष्टी सांगितले सृष्टपती मैत्री आणि विद्रासे श्री भगवंताचे आज्ञेवरून ब्रह्मा सृष्टी करील निर्माण पंचप्रवाह विद्या आली छायापासून त्या देहाचा त्याग केला तेजे झाले यक्ष राक्षस खाद्या खाया धवले ब्रह्मदेवासा जिवंत ठेवा नको असे म्हणत ते राक्षस झाले
यासे खावे असे म्हणते ते यक्ष नाम पावले क्षते ब्रह्मदेवे समजावले त्या प्रते देहतागे पुन ब्रह्मा रात्र झाले त्या भासन तिला भरले यक्ष राक्षसांनी नूतन देह धारण करुणे देव निर्मिले ब्रह्माने कमरे खालील भागातून देते केले जे निर्माण ते झाले लंबड परमा मैथुनार्थ प्रबदले तेव्हा ब्रह्मदेव श्री विष्णूचे शरण गेला भावेसे नाश करावे जे क्लेश असते क्लेश विनाशक नाम तुझे करी देह त्याग तत्काळ ती झाली संध्याकाळ देते करते तिचा विसार तरण्यामध्ये व्याप्त दे ब्रह्मदेव शृंगारा पासून झाले गंधर्वापसरा ब्रह्माने त्यागिले कांती रूप शरीरा चंद्रिका झाला त्या पासना ब्रह्माचा आळसा पासना भूत पिशाचे झाले निर्माण त्याच्या जांभई पासून जाणं तंद्राने द्रावण मत झाले ब्रह्मदेव माने आपण श्रेष्ठ त्या अभिमानापासून साध्य पितृगण झाले उन्मत समस्त सिद्ध विद्याधर निर्मिले अंतर्धान नामक देह द्यासे दिला ब्रह्मे प्रसन्न देसे मान डोलवे पाहुणे प्रतिबिंबासे किन्नर किम पुरुष झाले कृते करता सदे त्याग त्यापासून झाले सर्वनाग म्हणून निर्माण केले मग लोकरक्षण करण्यास कृत कृत मानता झाला आपण योग वैराग्य उपासना करू लागला तपचरणा ऋषीदेने झाले ऐसे जगे निर्मले मानव पाहून तुष्ट झाले सर्व गुणांचे सार निर्मले मानव शरीर धन्यसे दिदले हात पाय कान मुखवाणी आणि नयन सुंदर मुख तसे ग्रान सर्व इंद्रिय योग्य डाये ऐसा उत्तम देह पाहुणे जोन बचे ज्ञानेश्वर म्हणे तेने निर्जन्मा केले आणि दुर्लभ जाण निर्देह मनु कधी कर्माचरणा ते तवकाले होय भिन्ना कली आचार जाय लोपना व्यर्थ जाई मनुस्मृती कली माझी एक साधना श्री ज्ञानेश्वर नाम स्मरण त्याला काय सर्वांकारण श्री शूद्र चांडाळा म्हणून ज्ञानेश्वराची चरणी चरण दासविनी अनन्य होऊनी तुझे नाम ओसवज्ञे सर्व काळ निरंतर प्राण प्रयाणाचे समये मुखी यो ज्ञानबाई मुखात असो गंगा माई वरती तुळशी दळ असो मी तो अंत तपामर कष्ट पावलो करता संसार तू तवदयचा सागर उतरी पार दास तुझा वीस अध्यायापर्यंत जाण हे अध्याय केले कथना सर्व असो कृष्ण अर्पणा चरण दास म्हणत असे इथे श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरण दास विरिचिते सुलभ संक्षिप्त भागवते तृतीय स्कंदे जय विजय शाप कथनम वरा अवतारम नाना सृष्टी सृजनम नाम द्वितीय अध्याया श्री कृष्ण नारपनमस्तु।